झी टी व्ही मराठी नावागडी नवराज्ये ना एकोणवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आनंदी विचार करत असते आणि म्हणते खऱ्या कोलतेवाहिणी परत आल्या म्हणजे इतक्या दिवस मला ज्या व्यक्ती कोलतेवाहिणी म्हणून भेटत होत्या ती कोण आहे एवढ्या दिवस त्यांच्या घरात कशी राहत होती गे बाई माझे कुणी चोर तर नसेल ना मला पत्ता लावलाच पाहिजे ते पण रंगे हात पकडून रागव झोपलेला असतो आणि तो बरळत असतो रमा रमा हे ऐकून आनंदी जवळ जायला लागते पण परत थांबते सकाळी चिंगी म्हणते बाबा हे बघ तुझ्या आधी मी रेडी झाले तेवढ्या सुलक्षणा फुसफुस करायला लागते तेव्हा राघो तिच्याकडे बघतो तेव्हा ती म्हणते गरज नाही राहिली आता आईची लग्न झालंय ना तेव्हा राघो म्हणतो वर्षा काय झालंय वर्षा म्हणते दादा आईला खूप वाईट वाटलं रे तुला काल रात्री एवढा त्रास झाला तरी तुला आईला सांगावं असं नाही वाटलं का रे रागो म्हणतो अगं तुम्हाला सांगू काय त्रास कमी होणार होता का आनंदी डबा घेऊन येते म्हणते अहो यामध्ये वाटाण्याची भाजी आहे चालेल ना तुम्हाला त्रास नाही होणार ना राघो हसतो तेव्हा चिंगी म्हणते अगं आनंदी बाबाची ही फेवरेट भाजी आहे त्याला खूप आवडते तेव्हा सुलक्षणा म्हणते बाई ग बघ एक आता एकमेकांच्या आवडी सुद्धा कळायला लागले यांना आता काही आई वर गेली तरी चालेल वर्ष म्हणते आई असं काय म्हणतेस ग सुलक्षणा रडायला लागते आनंदी म्हणते आई काय झालं काही चुकलं का माझ सुलक्षणा म्हणते हो चुकलं तुझं माझ्या लेकराला एवढा त्रास झाला तरी एका शब्दाने तुला नाही सांगावं असं वाटलं का ग राघव म्हणतो आई मला तेव्हाच बरं वाटलं आनंदीने अंगाला ते कोकमाचं आगळ लावलं सुलक्षणाचे पुन्हा नाटक चालू होतं तेव्हा रागो म्हणतो आई मला उशीर होतोय आनंदी त्या दोघांना बाय बाय करते तेव्हा तिचं लक्ष कोलते वहिणीच्या दरवाजा जात आणि ती विचार करते खऱ्या कोलते जर घरात असतील तर माझ्या समोर येणारी बाई टेरेसवर असेल आणि ती वर पळते तेव्हा सुलक्षणा म्हणते कुठं गेली ही वर जाते नावाज देते कोलते वहिनी तेव्हा रमा म्हणते आनंदी काय ग काय झालं तेव्हा आनंदी म्हणते कुठं काय काहीच नाही तुम्हाला शोधत होते मी तेव्हा रमा म्हणते का ग तेव्हा आनंदी म्हणते आभार मानायचे होते तेव्हा ती म्हणते कसले आभार तेव्हा आनंदी म्हणते बघा ना मी गावाकडून आलेली मुलगी इथे तग धरणं किती कठीण होतं माझ्यासाठी तुम्ही जशा रमाताईच्या पाठीशी मैत्रीण म्हणून उभ्या होत्या तशा माझ्या पाठीशी पण राहिल्या तेव्हा रमा म्हणते हो किती कौतुक करशील माझं तुम्ही जे चायनीज बनवायची आयडिया सांगितली होती ना ती कामी आली सगळ्यांना खूप आवडलं चायनीज तेव्हा रमा आश्चर्याने बघते तेव्हा आनंदी म्हणते तुम्ही सांगितली होती ना ती भोपळी मिरची आणि कुबी टाकायला त्यामुळे काय चव आली आठवड्यातून एकदा तरी चायनीज बनवायचं चा। असं चिंगीचं म्हणणं आहे तेव्हा रमा म्हणते असं म्हणाले चिंगी कुणाला त्रास वगैरे नाही झाला ना, ना? तेव्हा ती म्हणते त्रास का होईल म्हणतेजोग ना, ना पाचण्याजोग असं काही नव्हतं ना रमा म्हणते छे छे असं काही नव्हतं आणि मी तुला सगळं नीट समजून सांगितलं होतं ना आता बस झालं ते चायनीज पुराण आनंदी म्हणते वहिनी आमच्याकडे जेवायला रमा नाही म्हणते पण आनंदी एवढं आग्रह करते किरामाला होच म्हणावं लागतं आनंदी कोलतेवाहिणीकडे जाते आणि दरवाजे वाजवते तिच्या अशा सारख्या सारख्या येण्याने त्या खूप चिडतात आणि म्हणतात पहिले तू कोण आहे सांग तेव्हा आनंदी हसते म्हणते गे बाई माझे मी आनंदी राघव कर्णिक राघव कर्णिकांची बायको तेव्हा कोलतेवाहिणी खुश होतात म्हणतात हो का अगं आम्हाला कळलं होतं की राघवने दुसरं लग्न केलं म्हणून पण आम्ही लंडनला होतो ना छान दिसतेस बरं मला सांग ते कोलतेवाहिणी काय प्रकार आहे ग ते आनंदी म्हणते काय नाही आता मला कळलं ना कोलते ते ते हो? खुदूं, खुदूं की तुम्हीच वहिनी आहात म्हणून तेव्हा त्या म्हणतात आता लक्षात ठेव मी कालपासून याला खुदून खुदून विचारते की कोण आहे तेव्हा आनंदीला जराशी चूक कळते त्या म्हणतात अगं आत ना तेव्हा ती ते म्हणते नाही माझी एक छोटीशी विनंती आहे आमच्याकडे दुपारच्या जेवणाला या आणि प्लीज वहिनी नाही म्हणू नका ना माझ्यासाठी या तेव्हा त्या ते म्हणतात बरं एवढा आग्रह करतेस ना तर येते कोलते वहिनी घरी येतात आणि सुलक्षणाला म्हणतात पण राघव कसा झाला लग्नाला तेव्हा सुलक्षणा म्हणते सांग वर्षा तेव्हा वर्षा म्हणते दादा गेला होता गावाकडे लग्न मोडायला पण आनंदीने काय जादू केली काय माहिती आणि दादा लग्नाला तयार झाला त्यावर सुलक्षणा वाकड्या नजरेने तिच्याकडे बघते इकडे रमा येते आणि कोलतेवणींना बघते आणि म्हणते अगं आनंदी मी जाते मला बाहेर जायचे तेव्हा आनंदी म्हणते नाही नाही अहो मी तुमच्यासाठी जेवण केलंय आनंदी मस्त ताटं मांडते आणि त्याभोवती फुलांची रांगोळी घालते आणि म्हणते बसताय ना कोलतेवाहिणी तेव्हा रमा म्हणते हे ताट कुणाचं तेव्हा आनंदी म्हणते हे कळेलच आनंदी आतमध्ये जाते म्हणते आई तेव्हा सुलक्षणा म्हणते आली ग माझी आनंदी तेव्हा आनंदी म्हणते चला जेवायला कोलतेवाहिणीला बघून रमा घाबरते वर्षा म्हणते श्रीकंडपुरी आणि बसायला लागते तेव्हा सुलक्षणा म्हणते वर्षा कोलतेवाहिणीला बसू दे रमा शेजारी बसलेली असते तिच्या जागेवर वर्षा म्हणते मी इथं बसू तेव्हा सुलक्षणा म्हणते थांब रमा म्हणते आता माझ्या लक्षात आलं की दोन पानं का ठेवली इथं आनंदीनी गेम केलाय कोलतीवाहिणी म्हणतात अहो किती छान तयारी केली तुमच्या सुनबाईनी आनंदी पुढे येते तेव्हा रामा निघून गेलेली असते तेव्हा आनंदी विचार करते की कोण आहे हे आज कळलं असतं तेव्हा सुलक्षणा अगं आनंदी काय विचार करते तेव्हा आनंदी म्हणते काही नाही वहिनी तुम्ही सुरू करा रामा म्हणते आनंदीला खरं खोटं कळलं त्यामुळे ती शहानिशा करायला मला मुद्दाम तिने बोलवलं आनंदी वर येते म्हणते त्या कोलते वहिनीला बघून घाबरलीस ना तुझं पितळ उघडं पडेल असं तुला वाटलं ना आनंदी बरंच काही बोलते तेव्हा रमा तिला समजवते तेव्हा आनंदी काय ऐकत नाही म्हणते आजपासून तुझा माझा काही संबंध नाही आजपासून तुझी माझी मैत्री तुटली आणि निघून जाते इकडे रमा पण केस झटकते तर तुम्हाला काय वाटतं घरात शिरण्यासाठी आता रमा फोटोमध्ये जाईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद